विद्यार्थी मित्रांनो, आपणासमोर उदाहरण क्रमांक 3 दिलेला आहे। हे उदाहरण देखील आपण सोप्या पद्धतीने सोडवणार आहोत, पण अगोदरील दोन उदाहरणापेक्षा हे थोडंसं वेगळं आहे, यात थोडीशी भिन्नता आहे, ती तुम्हाला आता बघावयास मिळणार आहे। इथे आपणासमोर जे उदाहरण दिलेलं आहे ते देखील सहगुणक रूपाप्रमाणेच आपण सोडवणार आहोत। या राशीचे आपण सहगुणक रूप लिहून घेतलेलं आहे, ही राशी प्रमाणरूप स्वरूपामध्ये असल्यामुळे सहगुणक रूप देखील त्याच पद्धतीने लिहून घेतलेलं आहे। 2, 7, 7 आणि 2। आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या क्रिया माहित आहे। इथे आपण भाजकातील चलाची किंमत घेणार आहोत, पण भाजकातील चलाची किंमत किती आहे ते आपण बघूया। इथे 2y + 1, 2y + 1 बरोबर 0। आपल्याला वाय ची किंमत काढायची। अगोदर 2y = (1) आहे, त्याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे पाठवलं, ऋण 1 झाले। आता आपल्याला वाय ची किंमत काढायची, वायला मात्र 2 गुणिले आहे, या 2 ला आपल्याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे पाठवायचे। तुमच्या लक्षात आलं असेल वाय ची किंमत आलेली आहे (1/2), अपूर्णांकामध्ये आहे। मग ही किंमत आपण इथे मांडणार आहोत। पहिलं पद जे सहगुणक आहे ते जसं तसं खाली, मग या दोघांचा गुणाकार होणार आहे, म्हणून इथे मी पहिला गुणाकार आहे म्हणून 1 क्रमांक देतो। इथे ऋण 1/2 × 2 यांचा गुणाकार येणार आहे, बघा, ऋण 1 × 2 (2, 1) ऋण 2। छेद आहे तसेच, म्हणजे बघा ऋण 2/2, मग गुणाकार आला ऋण 1। तो आलेला गुणाकार आपण पुढील पदाच्या खाली मांडणार आहोत। ह्या दोघांची मात्र कोणती क्रिया होते, काय क्रिया होते, इथं भिन्न चिन्ह आहे। इथे धन चिन्ह आहे, इथे ऋण चिन्ह आहे। भिन्न चिन्ह असल्यानंतर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा आणि मोठ्या संख्येत चिन्ह, 7 + 1 = 6। पुन्हा ऋण 1/2 (6), ह्या दोघांचा गुणाकार, यांचा गुणाकार काय येतो बघूया। त्यांचा गुणाकार आला ऋण 3। तो आपण पुढील पदाच्या खाली मांडू, त्या दोघांची पुन्हा बेरीज करूया, 7 + 3 = 4। मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणजे 4 उत्तर आलं। पुन्हा या दोघांचा गुणाकार, त्या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर पुन्हा ऋण 2 आलेलं आहे। ऋण 2 इथे मांडले, 2 + 2 = 0। मग स्थिर पण आहे 2, त्या 2 च्या खाली आपण उदाहरण संपवलेलं आहे। मग स्थिर पदाच्या खाली जे उत्तर येईल त्याला आपण काय समजतो, बाकी, म्हणजे ही आली आपली बाकी। मात्र इथे आपला भागाकार संपलेला नाही, मग काय आहे, इथे वाय ची किंमत आहे ऋण 1/2 भागाकारामध्ये।
पण भाजकामध्ये काय आहे, दोन वाय आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, फक्त आपण वायच्या भागाकाराने म्हणजे वाय भाजक घेऊन भागलेला आहे, म्हणजे अजून दोनने भागणं बाकी आहे. मग आलेल्या भागाकाराला फक्त काय करायचं, दोनने भागायचं. बघूया आपण आता इथून स्टार्ट करू. चारला दोनने जर भागलं, दोन गुणे चार, सहाला भागलं बेत्रिक सहा, आणि दोनला भागलं बे एक. आता मात्र आपला इथे भागाकार पूर्ण झालेला आहे. ही आलेली आहे बाकी, हे आपलं स्थिर पद. त्यानंतर इथे चलाचा एक घात आणि चलाचा दुसरा घात. इथं सहा गुण एक आहे, म्हणजे चल आहे वाय. मग वाय आहे तर इथे आहे वाय वर. धनचिन्ह आहे, सहगुणक आहे तीन आणि चलाचा एक घात आहे, म्हणजे तीन वाय, आणि स्थिर पद आहे दोन अधिक दोन. म्हणजे आपला भागाकार आला वाय वर्ग अधिक तीन वाय अधिक दोन, आणि बाकी आलेली आहे शून्य. अशा पद्धतीने आपण असे उदाहरण सोडू शकतो सोप्या पद्धतीने. आणि याचा तुम्हाला अधिक सराव व्हावा यासाठी तुम्हाला पुढील काही प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्ही नक्की सोडवा.